मुंबईकर सध्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी पुरते हैराण झाले आहेत. यंदाच्या सलग पावसाच्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी 20 किलोमीटरपर्यंत मंदावला आहे. इतर वेळी ताशी 40 किलोमीटर वेगानं धावणारी वाहतूक यामुळे आता चांगलीच धीम्या गतीवर आली आहे. मुंबईतल्या खेरवाडीमधल्या फ्लायओव्हरवर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूया. मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरचे डांबर वाहून गेले, त्यामुळे खड्डे पडलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबई उपनगरामध्ये सर्वात जास्त आहे. पण एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की मुंबईतले रस्ते जे आहेत, विशेष करून उड्डाणपुलांवरचे रस्ते जे आहेत, या पावसामुळे त्या उड्डाणपुलांवरचे जे डांबरीकरण ते निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे वाहनांचा वेग मंदावलेला आहे. ज्या वाहनांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर पाहिजे होता, पण तो आता वेग 10 ते 20 किलोमीटर झालेला आहे. बँड्राच्या खेरवाडी जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या सुरुवातीलाच जो मुंबईच्या मुंबईपासून बाहेर जातो त्या दिशेने मी उभा आहे आणि तुम्हाला दाखवू शकतो या ठिकाणी की ब्रिजच्या सुरुवातीला जो जॉईंट आहे त्या जॉईंटलाच किती खड्डे पडलेले आहेत. पावसाच्या सुरुवातीला या ठिकाणी खड्डे पडले होते, त्याकरता पॅचिंग केले गेले आहे. तो डांबर दिसतोय, त्याच पद्धतीनं पेवर ब्लॉक लावलेले आहेत ते देखील दिसत आहेत. पण या खड्ड्यांमुळे या गाड्यांचा वेग मंदवला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं गाड्यांचा रांगा लागलेल्या आहेत. पण बरोबर याच रस्त्याच्या बाजूला तो जॉईंट सलग पुढे गेलेला आहे. त्या ठिकाणी मग तुम्ही पाहू शकता की जॉईंट्समुळे कुठल्याही पद्धतीचा खड्डा पडलेला नाहीये. राज्य सरकारच्या अधिकारात हा रस्ता येतो, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बाजूलाच रस्ता चांगला आहे आणि त्याच्या बाजूला जो रस्ता जो आहे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग मंदावलेला आहे. ही परिस्थिती खेरवाडी ब्रिजवरची आहे. अशीच हे लवकर जर खड्डे बुजवले गेले नाही तर पुढे जो पाऊस येणार आहे, पावसाला नुकता आता सुरुवात झालेली आहे, पुढे पाऊस पडला तर या ठिकाणी मोठे खड्डे पडू शकतात आणि त्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड मंदावू शकतो, ट्रॅफिक जाम होऊ शकतं. तर ही परिस्थिती टाळण्याकरता राज्य सरकारने खेरवाडी जो ब्रिज आहे त्या ब्रिजवरचे खड्डे बुजवले तर नक्कीच जे प्रवासी आहेत त्यांच्याकरता एक सुकर प्रवास होईल. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.